नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, कसे आहात तुम्ही? आपण इयत्ता तिसरी मधील मराठी या विषयातील रानपाखरा ही कविता पाहणार आहोत. ही कविता गोपीनाथ या कवींनी लिहिली आहे. या कवितेमध्ये रानपाखरा म्हणजे रानात राहणारा एक पक्षी कवीला येऊन दररोज उठवतो. तसेच कवी म्हणतात की रानपाखरा तू माझा जिवलग मित्र आहेस, कारण तू सकाळी येतोस, मला उठवतोस आणि गाणे गातोस. आपण सुद्धा विविध पक्षी पाहिलेले असतील, त्यांचा मंजुळ आवाज तुम्ही ऐकलाच असेल. ही कविता आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोनातून. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार ह्या कवितेमध्ये आपल्याला विकास क्षेत्र पाहायचं आहे, तो म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र पाहायचं आहे. म्हणजे काय? तर या कवितेतून विद्यार्थी कविता वाचायला शिकतील, तसेच त्यांना विविध अवघड शब्दांची अर्थ सुद्धा कळेल आणि कवितेचा सुद्धा अर्थ त्यांना कळेल. आणि विद्यार्थी कवितेत आलेल्या अवघड शब्दांचा दररोजच्या जीवनामध्ये वापर करतील. या सर्वमुळे आपण त्यांचा भाषा आणि साक्षरता विकास वाढवणार आहोत. तर आपण कवितेला सुरुवात करूया. धन्यवाद.